सीनियर अंडर ऑफिसर समृद्धि हर्षल संत ऑफ एनसीसी डायरेक्टरेट महाराष्ट्र इज प्राउडली लीडिंग द एनसीसी कंटिंजेंट. नमस्कार, मी सचिन गोसावी, लाइव ट्रेंड न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रजासत्ताक दिनी पथसंचलनाच्या वेळी जे महिला एनसीसी कॅडेट आहे त्यांचं नेतृत्व ज्या जळगावच्या समृद्धीने केलं ती समृद्धी आज आपल्यासोबत आहे आणि आपण तिच्याशी ह्या सगळ्या तिच्या प्रवासाबद्दल चर्चा करणार आहोत. लाईव्ह ट्रेंडच्या माध्यमातून तिने यश कसं संपादन केलं ह्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. समृद्धी, काय सांगाल, आपण दिल्लीला गेला होतात, काय नेमकी त्यावेळेस तिथं परिस्थिती होती आणि काय आपण कसं काय वाटतं? परिस्थिती म्हणायला गेलं तर कोविड-19 मुळे खूप प्रोटोकॉल्स फॉलो केले करायला खूप प्रोटोकॉल्स फॉलो करायला करावे लागलेत. त्या ह्याच्यामध्ये रात्री दिल्लीची थंडी पहिला मुद्दा, तर जळगाव शहर म्हणजे खूप हिटवालं शहर, खूप उन्हाळा जास्त, त्याच्यामध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी जिथे खूप थंडी असते तिथे रात्री 1:30 वाजेपासून परेड असायची. 1:30 वाजता रात्री परेड ला राजपथला जाऊन तिथे 12:00 वाजेपर्यंत परेड करायची. खूप डिफिकल्ट गोष्ट होती बट ती खूप सक्सेसफुली पार पाडली गेली. ती आमच्यासोबत असणारे ट्रेनिंग ऑफिसर्स, ड्रिल इन्स्ट्रक्टर सगळ्यांनी खूप खूप जास्त सपोर्ट केला. तिथे असणारे आम्हाला सपोर्ट करणारे आमच्यासोबत असणारे एनओज, ड्रिल इन्स्ट्रक्टर, सगळ्या कैडेट्स सगळ्यांना खूप तिथे जोश तर खूप होता की राजपथला तुम्ही चालत आहात. आणि समृद्धी, काय सांगशील, तू एवढं मोठं यश संपादन केलेलं आहे, राजपथावर महिला एनसीसी कॅडेटचं नेतृत्व केलेलं आहे, यासाठी तू काय तयारी केली होती, म्हणजे एक एनसीसी कॅडेट म्हणून काय तयारी? सगळ्यात आधी तर ट्रेनिंग माझी जळगावपासूनच सुरू झाली, जळगावच्या ग्राउंडपासून सुरू झाली. जळगावच्या ग्राउंडमध्ये ट्रेनिंग करता करता अमरावतीचं सिलेक्शन झालं. अमरावतीच्या सिलेक्शननंतर पुण्यालाही सिलेक्शन झालं. पुण्याचं 17 नोव्हेंबरला सिलेक्शन झालं, 17 नोव्हेंबर 2020. तिथे सिलेक्शन झाल्यानंतर हे सिलेक्शन दिल्लीच्या PM रॅलीसाठीचं सिलेक्शन असतं. तुम्ही दिल्लीला गेल्यानंतर राजपथचं सिलेक्शन होतं. दिल्लीला गेल्यानंतर 14 डेजचा क्वारंटाईन पिरियड होता. त्या क्वारंटाईन पिरियडनंतर आमचं राजपथाचं सिलेक्शन झालं होतं. 3 स्क्वॉडमध्ये सिलेक्शन झालं असतं आणि फर्स्टच लॉटमध्ये माझं सिलेक्शन झालं. फर्स्ट लॉटमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर आमची ट्रेनिंग प्रोसेस तिथूनच सुरू झाली. खूप प्रचंड मेहनत होती. दिवस रात्र ड्रिलची प्रॅक्टिस असायची, कमांडची प्रॅक्टिस असायची. आणि जेव्हा मला असं कळलं की परेड कमांडरच्या सिलेक्शनसाठी सुद्धा मी नॉमिनेट केली गेलेली आहे, तेव्हा तर खूप खूप जोराने जिद्दीने मेहनत करावी लागली. रात्री जेव्हाही वेळ मिळायचा, तुमच्या जी पण रेग्युलर स्केड्यूल असतं त्याच्या व्यतिरिक्त जो वेळ मिळायचा त्याच्यामध्ये मी कमांडची प्रॅक्टिस करायची. जनरली तू कॉलेजमध्ये शिकत असताना NCC तुझा संबंध कसा वाटला, म्हणजे तू लहानपणापासून ते ठरवलं होतं की NCC थ्रू देशाची सेवा करायची जाऊन, की कसा तुझा एकंदर संबंध आला? नाही, मी लहानपणापासून ठरवलं नव्हतं. मी कॉलेजमध्ये आल्यानंतर मला NCC बद्दल कळालं आणि NCC घेतल्यानंतर खूप खूप जास्त अपॉर्च्युनिटीज मला मिळाल्या. रायफल पहिल्यांदा हातात घेतली होती, शूटिंग करायला मिळालं, मॅप रीडिंग शिकवलं गेलं, पूर्ण एक्झॅक्ट मॅप कसा असतो हे कळलं. त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या अपॉर्च्युनिटीज असतात, तुम्हाला कॅम्प्स करायला मिळतात, तुम्हाला जी स्वतःची कामं स्वतः तुम्ही घरी कधीच करत नाही ते इंडिपेंडंटली तुम्हाला कॅम्पमध्ये शिकायला मिळतं. बऱ्याच गोष्टी असतात, स्कुबा डायव्हिंगचा कॅम्प असतो, पॅराग्लायडिंग असतं, खूप खूप गोष्टी मिळतात. आणि फक्त मुलांसाठीच नाही तर मुलींसाठीसुद्धा खूप अपॉर्च्युनिटीज आहेत NCC मध्ये. आता सर, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जे यश संपादन केलं आहे, जळगावचं नाव जगाच्या पातळीवर तू पोचवलं, या सगळ्या यशामध्ये तुला कोणाचं सहकार्य लाभलं, म्हणजे कोणी मदत केली किंवा कोणी मार्गदर्शन? निश्चितच की महाराष्ट्राचं नाव आणि पूर्ण जळगावचं नाव, महाराष्ट्राचं नाव मला मोठं करायला मिळालं ती गर्वाची गोष्ट आहेच माझ्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या आईबाबांचा आशीर्वाद मला लाभला, त्याच्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, त्याच्यानंतर जितके पण
तिथे पुण्याला माझ्यासोबत जितके पण आमचे कंटिन्जंट कमांडर होते, एएनओज होत्या, त्याच्यानंतर किरण माने सर होते, नायक सुभेदार किरण माने सर, त्याच्यानंतर आरुषा शेट्टे मॅम, मेजर आरुषा शेट्टे मॅम, लेफ्टनंट विवेक बाले सर, आमचे कंटिन्जंट कमांडर प्रशांत नायर सर, कर्नल प्रशांत नायर सर, सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद देते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत पोचू शकली आहे. 18 महाराष्ट्राचे CEO धीमन सर, कर्नल धीमन सर, आमच्या कॉलेजचे डॉक्टर लेफ्टनंट वायस बोरसे सर, ह्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद देते. आणि माझ्यावर महाराष्ट्राने जितकं प्रेम केलं त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. शेवटचा प्रश्न, अनेक तरुणी आणि युवक हे NCC येण्यासाठी इच्छुक असतात, तर तू आता त्यांना काय संदेश देशील, काय सांगशील, NCC कसं चांगलं? NCC-मध्ये नक्कीच एनरोल व्हा. NCC तुम्हाला खूप खूप अपॉर्च्युनिटीज देते. तुमचं लाईफ चेंजिंग जो टर्न असतो तो NCC घडवून देईल तुम्हाला. त्याच्यानंतर कधीही जर यश नाही मिळालं तर खचून कधीच जायचं नाही. मोटिवेटेड राहायचं कायम, पुढच्या टप्प्यावर फोकस करायचं, तिथेच खचून नाही जायचं. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एक नवीन चॅलेंज असतो, त्याला फेस करा, हॅपीली फेस करा. प्रत्येक चॅलेंज एक नवीन संधी घेऊन येईल तुमच्यासाठी. आणि जोशने काम करा. धन्यवाद. भविष्यात अजून तुझे काही प्लॅन्स आहेत का? भविष्यात तू फ्युचरमध्ये काय करण्याचं ठरवलं आहे? मी नेशनलाच सर्व्ह करेल, इंडियन आर्मी. समृद्धीचे आई वडील आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल, समृद्धीने इतकं मोठं यश संपादन करून जळगावचं नाव हे जगाच्या पातळीवर पोचवलेलं आहे, काय सांगाल? अभिमान तर खूप वाटतो, पण ही गोष्ट जी काही घडली आहे याच्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत. की एक तर सर्वप्रथम म्हणजे कोविडच्या काळामध्ये आपल्या मुलीला या परेडसाठी पाठवणं किंवा नाही. दुसरी गोष्ट अशी होती की गेल्या 2 वर्षापासून ती याच्याकरता प्रयत्न करते आहे. तर याच्यासाठी मागच्या वर्षी तिला अपयश आल्यानंतर तिची जी काही म्हणजे तिची जी काही परिस्थिती होती की खूप डिस्टर्ब असायची वर्षभर, तिच्या डोक्यात हाच एक विचार होता की राजपथवरती. म्हणजे मला अजूनही तो दिवस आठवतो की ज्या दिवशी तिने मला फोन केला होता की माझं सिलेक्शन नाही झालं आहे आणि मला परत यायचं नाही आहे, मला दिल्लीलाच जायचं आहे. हे जे तिचं वाक्य होतं ते तिने आज पूर्ण करून दाखवलं आणि या गोष्टीचा खरोखर मला अभिमान वाटतो. पण मुलींना मुलगी आहे म्हणून घरी थांब, तू ग्रॅज्युएट परत शिक, लगेच तिचं पुढचं फॅमिली लाईफ चालू होतं. तर हे न करताना तिची काय इच्छा आहे, तिला काय वाटतं आहे हे जाणून घेऊन त्या पद्धतीने तिला एक पाठिंबा द्यायला पाहिजे सगळ्या समाजाने. आणि तो आम्ही आमच्या मुलीला तसं फ्रीडम दिलेला आहे, ती म्हणेल तसं आम्ही तिला हे देतो आहे, मोकळीक देतो आहे. ती त्याला पुरे म्हणजे तिचे जे स्वप्न आहे ते तिला पुरे करण्यासाठी तिला आम्ही पाठबळ देतो आहे. आणि हाच माझा संदेश राहील सगळ्यांसाठी की आम्ही जे करतो ते काही वेगळं नाही आहे, पण सगळ्या समाजाने जर असं केलं तर प्रत्येक समाज हा वेगळ्या उंचीवर. कारण जसं आपलं स्लोगन आहे की मुलगी शिकली प्रगती झाली, तर तो कुठेतरी पूर्ण होईल असं मला वाटतं. तर पहिले जेव्हा ती NCC तिने जॉईन केलं होतं तर तेव्हा मला एवढी काही आयडिया नव्हती की ह्याच्यात काय होतं किंवा काय कॅम्प्स वगैरे सिलेक्शन असतात परेडचे. 23 तारखेला जेव्हा 26 जानेवारीला जी परेड होते तिचा रिहर्सलचा व्हिडिओ आउट होता 23 तारखेला, तर मला फार प्राईडफुल मुमेंट होतं माझ्यासाठी की जेव्हा ते नाव अनाऊन्स झालं तिचं की ACO समृद्धी संत इज कमांडिंग द ऑल इंडिया NCC गर्ल्स, तर खूप प्राऊड वाटलं तेव्हा मला. आणि अभिमान वाटतो मला आज की समृद्धीचा भाऊ असं मला ओळखताय आज लोक. उसकी जो कडी मेहनत है और खास करके जब ये पॅन्डेमिक था, पॅन्डेमिक में जो डिफिकल्टी फेस किया कि हम बच्चों को इकट्ठा नहीं कर सकते थे, उसके बावजूद भी इनको इकट्ठा किया और इन्होंने जो मेहनत करके दिखाया है वो इसका श्रेय सबसे पहले तो उसको जाता है और उसके बाद मेरा जो इंस्ट्रक्टर स्टाफ था जो इनके पीछे लगा था उनके पास जाता है. और ये बहुत फ़ख्र की बात है. और सबसे बड़ा जो फ़ायदा इसका ये हुआ है कि जो आगे के खास करके जो लड़कियां हैं
उनके लिए ये बहुत बड़ा मैसेज जाता है कि आप एनसीसी ज्वाइन करें और अपने आप को सक्षम और आत्मनिर्भर बनाएं। गेल्याच काळ या वर्षी 26 जानेवारी 2021 रोजी समृद्धी संत इन राष्ट्रीय नेतृत्व करून आमच्या महाविद्यालयास नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रालाच एक गौरवान्वित अशी प्रतिभाक्षमताची भूमिका आपली तिने दाखवलेली आहे। मी आजच्या एनसीसी कॅडेट्सला एक विशेष संदेश देऊ इच्छितो की यांनी भविष्यामध्ये ह्या सगळ्या ज्या एनसीसी कॅडेटच्या ॲक्टिव्हिटी असतात ह्या ॲक्टिव्हिटींमध्ये कॉर्पोरेट लेवलच्या ज्या महत्त्वाची जी चॅलेंजेस आहेत सरकारी किंवा देशासमोरील जी एक्सटर्नल आणि इंटरनल जे थ्रेट्स आहेत यासाठी ह्या एनसीसी छात्रसैनिकी तयार व्हावं। येणाऱ्या काळामध्ये ह्या छात्रसैनिकांचा एक मोठं योगदान असणार आहे। कॉर्पोरेटलाच नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलला ह्या योगदान ह्या विद्यार्थ्यांचं आंतरराष्ट्रीय शांतता आणि समन्वयासाठी एक मोठी भूमिका यांना निभावावी लागणार आहे। म्हणून मुझे महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांनी 1991 पासून तर आत्तापर्यंत RD परेडमध्ये सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे तसेच बटालियनचे व महाराष्ट्र राज्याचे नाव गौरवान्वित केले। समृद्धी संत इने मागील RD परेडमध्येही पूर्ण प्रयत्न केला, त्याच्यात जी कमतरता राहिली ती कमतरता समजून घेऊन जाणून घेऊन ती दूर करण्याचा प्रयत्न करत योग्य रीतीने पुढचे पाऊल टाकत ती शेवटी यश प्राप्त करून राष्ट्रीय स्तरावरती आपले नेतृत्व गुण सादर करून आले।